अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मृणाल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। पंचायत समितीच्या भ्रष्ट कारभाराला कंटाळून जामनेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने विविध मागण्यांसाठी उपोषण करण्यात येत आहे। या उपोषणाचा आज चौथा दिवस असून जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत उपोषण चालूच राहील या निर्णयावर उपोषणकर्ते ठाम असल्याने आज सलग चौथ्या दिवशी उपोषण कायम ठेवण्यात आले। या उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष वंदना चौधरी यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेतली। आज आमच्या राष्ट्रवादीतर्फे जे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीतर्फे जे अनागोंदी कारभार सुरू आहे त्याच्या विरोधामध्ये उपोषणाचा आज हा तिसरा दिवस आहे। उपोषणाला बसण्याचं कारण सगळ्या सर्वसामान्यांचे प्रश्न जे असतील, शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, त्यासाठीच आम्ही इथं उपोषणाला बसलेलो आहोत। खरं तर शेतकऱ्यांनी ज्या भूलथापांना बळी पडून ज्यांना जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये भाजपला सत्तेत बसवलेलं आहे हे कुठेतरी याला आळा बसला पाहिजे की हे फक्त वशिलेबाजी आणि चेहरे बघून काम करणारं आहे जिल्हा परिषद पंचायत समितीमधले जे अधिकारी आहेत आणि BDO मॅडम ज्या आहेत त्याही काही सहकार्य करत नाही। फक्त त्यांनी सांगावं, बाकीच्यांची कामं व्हावी अशी त्यांची परिस्थिती आहे। खरं सांगायचं तर शेतकऱ्यांना जे 3000 विहिरींचं जे आश्वासन दिलं होतं ते अजूनही अद्यापही पूर्ण केलेलं नाही। केवळ पैसे देऊन सत्तेत बसायचं आणि वशिलेबाजीने इथं बसलेले अधिकारी असतील त्यांनीच काम करायचं, सर्वसामान्यांना कुणाला विचारत घ्यायचं नाही। ग्रामपंचायतीमध्ये असाच त्यांचा भोंगळत कारभार सुरू आहे। तसं पाहिलं तर वरती आमचं सरकार आहे पण आमचे स्थानिक लेवलवरच्या ज्या शेतकऱ्यांच्या भावना आहेत या सर्वसामान्यांच्या समस्या या कुठंतरी याचं निराकरण झालं पाहिजे, सर्वसामान्यांना लाभ मिळाला पाहिजे, हे कुठंतरी बंद व्हावं यासाठीच आमचं उपोषणाचं नियोजन आहे। नुकतंच आताच मी थोड्यापूर्वी पण सांगितलं की दिल्लीमध्ये जे अजूनही आमचे शेतकरी बांधव 3 काळे कायदे या संदर्भामध्ये अजूनही आंदोलन सुरू आहे पण केंद्र सरकारला याबाबत अजून कुठल्याही गोष्टीची दखल घेत नाही आहे। कुठल्याही बाबतीत शेतकऱ्यांच्या बाजूने हे सरकार उभं नाही आहे, त्याकरता आम्ही याचा जाहीर निषेध करतो आणि लवकरात लवकर या अधिकाऱ्यांची बदली व्हावी। जवळजवळ 10-10 वर्षापासून हे लोक इथं बसलेले आहेत, इथं बसल्यामुळे त्यांचे पाय एवढे मजबूत झालेले आहेत इथं की यांना कुणी काही करू शकत नाही अशी यांची धारणा झालेली आहे आणि तेच आम्हाला नको आहे। यांची त्वरित बदली व्हावी आणि सर्वसामान्यांना न्याय मिळावा, जे आश्वासनं दिलेली आहेत ती त्यांनी पूर्ण करावी। याविरोधात आमच्या राष्ट्रवादीतर्फे जामनेर तालुक्यातील सर्वच पदाधिकारी बांधव इथं उभे आहेत आणि राष्ट्रवादी महिलातर्फे मी जिल्हाध्यक्ष या नात्याने याला पाठिंबा देते। जर दखल घेतल्या गेली नाही तर इथून पुढे तुम्ही जर दखल घेतली नाही तर याचा मोठा मोर्चा काढण्यात येईल आणि सर्वजण यांना सपोर्ट करतील, उग्र आंदोलन करण्यात येईल। आत्ताच आपण त्यांच्याकडून त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतलेल्या आहे व त्यांच्या सर्वसामान्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या लवकरात लवकर पूर्ण व्हावे यासाठी ते उपोषण करत आहे, सगळ्यात मोठे आंदोलन करण्यात येईल असे देखील त्यांनी आपल्याला सांगितलेले। कॅमेरामॅन सुप्रू जाधवसह मी प्राजक्ता खरे, JBN महाराष्ट्र न्यूज जामनेर। या बातमीत इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच YouTube-वरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा।